जवळचा एखादा मित्र आमदार असताना पण आम्ही जर एखाद्या शेजारी बसलो तर आम्ही विचारायचो तुम्ही कोणच्या बरोबर आहे विचार तुम्ही वाटलं असतो थोड्या वेळाने रोहित पवार साहेबांना तुमचं आव्हान काय नाही आडवाआडवी जिरवाजिरवी काही लोकांचे धंदाच असतो ते करतात आपण त्याच्यातून सामोरं जायचं आपण संघर्षातून पुढं आलेले माणसं आहे त्या होतच असतात ना प्रत्येक लोक तर्क वितर्क करतच असतात आणि राजकारण हे कधी असं ठरवून केलं जात नाही तुम्ही पण आता माझ्यापेक्षा अनुभव लोक आहे तुम्ही आमच्यासारखे अनेक आमदार पाहता आमच्यासारखे अनेक खासदार पाहता हे गोष्टी कधी कधी अशा होऊन जातात हे 5 वर्षात आम्हाला इतकं शिकायला मिळालं वेगवेगळ्या विचारसरणीचे पक्ष जे पक्ष कधी कोणी स्वप्नात विचार नाही केला की ते पक्ष एकत्र येऊन सरकार स्थापन करतील असं शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे तिन्ही वेगवेगळ्या विचारसरणीचे पक्ष एकत्र आणून महाविकास आघाडी स्थापन केली नंतरच्या 2.5 वर्षाच्या कालखंडामध्ये 2.5 वर्षानंतर म्हणजे अचानक असं काही झालं की रात्रीत काही आमदार लोक बाहेर पडले आणि परत भाजप आणि शिवसेना शिंदे साहेबांचं सरकार स्थापन झालं अशा गोष्टी अचानक घडतात तर काय मी तुम्हाला काय सांगितलं राजकारण कधी कुठल्या वळणावर जाईल हे सांगते म्हणजे आम्हीसुद्धा मागच्या काही दिवसापूर्वी जे भाजप आमच्या विरोधातल्या बाकावापासून त्यांच्याबरोबर आम्ही बसलो ना म्हणजे आम्हाला तर विधान भवनात अशा अनुभवाने ह्या सगळ्या घडामोडीच्या बदलात आमच्या जवळचा एखादा मित्र आमदार असताना पण आम्ही जर एखाद्या शेजारी बसलो तर आम्ही विचारायचो तुम्ही कोणच्या बरोबर आहे तुम्ही जे सेंटर उभं केलं होतं कोविड काळामध्ये त्यांना साहेबांचं नाव दिलं होतं आज त्यावरच तुम्ही पुस्तक हे करताय प्रकाशन करताय कुठं साहेब येणार आहेत का त्या कार्यक्रमाला कोविड सेंटरला आदरणीय शरदचंद्रजी पवार आरोग्य मंत्री नाव दिलेलं होतं आणि आपण तसं 22 मार्चला लॉकडाऊन झाला पहिलं लॉकडाऊन 22 मार्चला झालं आणि आपण 23 मार्चपासून तुम्ही पाहिलं असून सुपा असू टाकळी डोकेश्वर असू अन्न छत्र चालू केलं आणि जे बाहेरच्या राज्यातील कामगार लोक होते चाकणसारखे MIDC रांजणगाव तळेगाव हे पायी जाणाऱ्या लोकांना आम्ही फार घरपोच केलं म्हणून फार BRचे लोक असू UPचे असू आम्ही प्रत्येकाच्या जीवाशी त्या ठिकाणी जीवाला मदत करण्याचं काम केलं निवारागृह बनवले लहान लहान मुलांना पर चप्पल सगळ्या एवढं करता येईल तेवढं केलं नंतर पहिली लाट आली दुसरी लाट आली सगळे अनुभव त्या पुस्तकात लिहिलेले आहेत काल रोहित पवारांनी एक तुम्हाला आव्हान केलं आहे की निलेश लंकेंनी जास्त वेळ न लावता आमच्यासोबत लवकर यावं आम्ही त्यांचं स्वागतच करू नाही मी अजून काय बघितलं नाही विचार तुम्ही वाटलं असतो थोड्या वेळाने रोहित पवार साहेबांना तुमचं आव्हान काय नाही काल तुम्ही अजित पवार उपमुख्यमंत्री यांची भेट घेतली इकडे चर्चा सुरू आहे पण शरद पवार यांच्या गटात येत आहेत काल भेटीत काय झालं मुंबईला गेल्यानंतर दादा हे आमचे नेते आहेत ते आम्हालासुद्धा कार्यकर्त्यांना मतदारसंघातला आढावा त्यांच्यासमोर मांडावा लागतो आणि काही अडचणी असतात त्यांच्याशी चर्चा करावी लागतो हे आमचं एक मीटिंग ठरलेलं आहे तुम्ही म्हणता कार्यकर्त्यांना असं वाटतं की नेता मोठा झाला पाहिजे पण जर कार्यकर्त्यांनी जर तुम्हाला आव्हान केलं की तुम्ही लोकसभेची निवडणूक लढवावी तर तुम्ही त्यांच्या आव्हानाला प्रतिसाद देणार का हो ना त्याच्या कसं असतं अजून त्या गोष्टी लय मुद्द्यावर नाही आलेल्या त्याच्यामुळे त्याच्यावर मी चर्चाच नाही केली अजून कार्यकर्त्यांची भावना तर नाही समजून घेतली आणि खऱ्या अर्थाने जनमानसांची भावना पण समजून नाही घेतली निश्चित तुम्ही म्हणताय म्हणलं मी त्या भावना समजून घेतो कार्यकर्त्यांच्या पण भावना विचारात घेतो आपण बघू आपण ठरवून आपण तुम्हाला पण सगळे आपण एकत्र बसून गणित घेतो कारण ज्यावेळेस अमोल कोल्हेने तुम्हाला आव्हान केलं होतं त्यावेळेस कार्यकर्त्यांनी देखील घोषणा दिल्या होत्या कार्यकर्ता ना तुम्ही ना कुठल्या कार्यक्रमात बघा तुम्ही कुठली पण गोष्ट एखादी आक्रमक बोला तुम्ही लोक लगेच शिट्ट्या मारतात टाळ्या मारतात मग त्याचा परिणाम किती एखाद्याला वर होतो याचा विचार नाही केला प्रत्येक असा प्रत्येक विचारात 2-2, 3-3 मतप्रवाह असतात तुम्ही बघा एखाद्या भाषणात एखाद्या नेत्यावर तुम्ही सरकून टीका करा लगेच लोक टाळ्या शिट्ट्या मारणार पण काही वर्ग अरे हे चुकीचा बोललं बरं का हे लोकांना पटत नाही ना असं भाजपची दुसरी लिस्ट जी आहे तर ती काल जारी झाली त्याच्यामध्ये नगर दक्षिणमधून सुजय विखे देखील उभे राहत आहेत
मी ती यादी नाही बघितली. काल काय झालं, मी मुंबईवरून आलो सर, मला काही उद्घाटन होते, त्याच्यामुळे ती यादी पण नाही पाहिजे. आणि ती यादी पाहणं, त्याच्यावर विचार करणं इतकं मोठं थोडं मी देशाची निवडणूक आहे, देशाचे भवितव्य घडवणारे लोक संसदेत जात असतात, आपण त्या गोष्टी कशाला चर्चा करायची. परवा एका कार्यक्रमात आपण नाराजी व्यक्त केली, पारनेर मतदारसंघाची कामं अडवली जातात, थांबवली जातात काही लोकांकडून. चालूच असतं ना, आडवाआडवी जिरवाजिरवी, काही लोकांचे धंदाच असतो ते करतात. आपण त्याच्यातून सामोरं जायचं, आपण संघर्षातून पुढं आलेले माणसं आहे, आपण अडचणीतून मार्ग काढीत चालायचं. काय कोणाला लय दोष देऊन कोणाचे लय वाद घालण्यापेक्षा आपल्या अधिकाऱ्यांच्या हातापाया पडून आपलं मार्ग काढायचा, पुढं चालायचं. काय हे का नाही.